पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखपती दीदी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली आणि यावेळा जवळपास 11 लाख ज्या लखपती दीदी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलाय. मात्र त्याआधी या कार्यक्रमाच्या आधी ज्या बचत गटांच्या माध्यमातून ज्या महिला लखपती झाल्या आहेत त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलाय. त्या संवाद साधलेल्या महिला आपल्यासोबत आहेत. काय नेमके पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासोबत बोलले? मला म्हटलं की त्यांनी तुम्ही लखपती कशा झाल्या, तर मी म्हटले जेव्हा मी समूहामध्ये जुळले आणि समूहामधून मी एक कृषी सखूमधून निवड झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी शेतकऱ्यांसोबत काम केलं आणि ऑर्गॅनिक शेती करायला सांगितलं. ऑर्गॅनिक शेती करता करता मग मी माझ्या स्वतःची उन्नती कशी आपण उन्नती आपलं उत्पन्न कसं वाढवायचं याच्या संदर्भात मी माहिती दिली आणि मी जे आपली सेंद्रिय शेती करते त्याच्याबद्दल मला आग्र्यामध्ये जैविक अवॉर्ड भेटलं आणि भारतातून पहिला नंबर आला आणि जे 50,000 बक्षीस मिळालं याच्यामधून मी लखपती म्हणून दीदी तयार झाली आणि 2,08,35 माझं 1 वर्षाचं उत्पन्न आहे. तुमचा बचत गट कुठे आहे, काय किती महिला आहेत, कशा त्या महिला आपण या बचत गटामध्ये जोडताय आणि काय नेमकं आपल्या बचत गटाच्या माध्यमातून काम चालतं? माझ्या गटामध्ये 10 महिला आहे. माझ्या गटाचं नाव जय लिंगू आहे आणि जे माझ्या महिला आहे शेतकरी आहे काही मजूर वर्ग आहे त्यांना पण मी मार्गदर्शन करतो आणि जे मजूर वर्ग महिला आहे त्यांना व्यवसाय करायला सांगतो. व्यवसाय करता करता त्याचं उत्पन्न कसं वाढवायचं, लखपती दीदी कसं बनवायचं त्याच्या माध्यमातून त्यांना मी मार्गदर्शन करते आणि माझ्या 147 महिला लखपती बनल्या आहे आणि बाकीच्या महिला बनायच्या आहे. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, काय नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासोबत बोलल्या, काय कोणता आपला बचत गट आहे, काय नाव आहे, किती महिला आणि काय आपण काम करतो? माझं नाव मंगला साटोने, मी आंबोडा इथली रहिवाशी आहे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. पंतप्रधान माझ्याशी बोलले की तुम्ही कोणत्या समूहामध्ये काम करतात, मी सांगितलं की जय माता दी बचत गटामध्ये काम करते, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आणि तुम्ही काय करतात, मी सांगितलं की पशुसखीचं काम करते आणि गाव पातळीवर मी सेवा देते. आणि एवढेच नाही तर मी 500 फार्मरसोबत जुळून पण आहे. मी माझी वैयक्तिक शेती केली आहे, नर्सरी टाकली आहे माझ्या शेतामध्ये आणि मी लोकांना रोपं तयार करून विकते. आणि एवढंच नाही तर PMFMG हा ही पण योजना मी घेतलेली आहे. किती महिला आहे, किती वर्षांपासून आपण या बचत गटाच्या माध्यमातून या सर्व महिलांसोबत काम करत आहे? मी 2016 बचत गटासोबत काम करत आहे. किती महिला आहे? आम्ही 150 महिला आहे. इतर महिलांना नेमका काय संदेश द्याल, आपण लखपती दीदी तयार झाला आहेत, इतर ज्या महिला आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून काम करताय, काय नेमकं त्यांना आव्हान करणार? त्यांना गटात राहण्यासाठी प्रवृत्त करणार आणि व्यवसाय करण्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणार आणि तुम्ही पण लखपती आमच्यासारखे तुम्ही पण लखपती बना असे त्यांना मार्गदर्शन सांगा. किती योजनांचा आपण लाभ घेतला आहे, कोणकोणत्या योजना आपल्या बचत गटाच्या माध्यमातून सुरू झाल्या? RAF आपल्या उमेद अभियानांतर्गत RAF CIF आणि बँक कर्ज आणि PMFY विश्वकर्मा पण आणि हे कर्ज आपण गटातर्फे उचलतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.